प्रश्न क्रमांक पहिला एमपीएससी सीसेट 2018 राम आणि श्याम हे हॉकी आणि व्हॉलीबॉल मध्ये चांगले आहेत शॉर्टकट्स मारा जात सगळं गलित बसू नका हॉकी आणि व्हॉलीबॉल मध्ये चांगले आहेत झालं नंबर दोन सचिन आणि राम हे दोघे हॉकी आणि बेसबॉल मध्ये चांगले आहेत नेक्स्ट नंबर तीन गौरव आणि श्याम हे व्हॉलीबॉल आणि क्रिकेट मध्ये चांगले आहेत नेक्स्ट सचिन गौरव आणि सागर हे तिघे बेसबॉल आणि फुटबॉल मध्ये चांगले आहेत असो याच्या मी तुम्हाला तीन प्रश्न विचारले नंतर तुम्ही आयोगाने एकच विचारलाय त्याशी काय घेणं नाही मला ते काय असेल ते असेल आता एक मिनिट ऐका प्रश्नाचा प्रकार सगळ्यांनी समजून घ्यायचा स्वरूप सगळ्यांनी समजून घ्यायचं काय ते या ठिकाणी तुम्हाला लोकांना इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जे काही लोक दिली तर तुम्हाला लोकांना सगळी ही सगळी यांची नावं आहेत ह्या पोरांची नावं आहेत बरोबर का आणि या ठिकाणी सगळा खेळ मांडलाय मी करेक्ट ना हा खेळ आहे सगळा तर आता ही नावं एका साईडला खेळ एका साईडला त्यात काय होते बघा आता समजून घ्या तुम्हाला ना याला ठिकाणी क्रॉस नाही करता येतं ठिकाणी क्रॉस नाही करण्यासाठी पण लिमिट असते लक्षात घ्या ठिकाणी क्रॉस नाही तेव्हाच करणं सोयीस्कर जाईल जेव्हा नावं वगैरे फक्त दोनच भाग असतील नावं आणि खेळ नावं आणि विषय कळते का तेव्हा सोपं असतं ते नाही ते नावं आणि घर असं येऊन गेलं माझे घरांचा प्रश्न बघे ठीक आहे आता यात काय होतं दोनच प्रकारची माहिती आहे त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची माहिती इथं आणि दुसऱ्या प्रकारची माहिती इथं असं करताय तर मग ठिकाणी क्रॉस करणं सोपं जातं पण यात तुम्हाला लोकांना नावं दिली खेळ दिले त्यांची शहर दिली तर तुम्हाला ठिकाणी क्रॉस नाही त्या एवढा लांब लचक तक्ता होऊन जाईल तुम्हाला जड जाईल ते परत क्लिअर मग आता हे सोडवायचं कसं तुम्ही लोकांना काय करा तक्ता बनवा सगळ्यांनी एका बाजूला नावं द्या त्यांची पोरांची द्या एका बाजूला नावं द्या नावं काय त्या पोरांची सगळं पहिलं राम श्याम वेगवेगळी नावं लाईनीत ठेवा आपण चला पहिल्यांदा नाव आले राम ठीक आहे राम नंतर काय सांगायला होतो श्याम श्याम नंतर मग सचिन नंतर नवीन एक माणूस पुढचा नवीन माणूस सांगा राम तर झालाय गौरव नवीन आलाय बरोबर का आणि गौरव नंतर एक नवीन माणूस कोण सांगा सागर सुपर फास्ट त्यांची इनिशियल घेतलं तरी चालतंय नावं सगळी लिहिली तरी चालतंय फक्त फास्ट करायचंय अडीच मार्क आहेत घालवायचे नाहीत फुकट असतात आणि वरच्या बाजूला त्यांचे जे काही खेळ आहेत कारण माहिती दोनच प्रकारची लय सोपी माहिती आहे खेळ कोणते बघून घ्या आणि खेळ लिहिताना अख्खी नावं लिहू नका खेळांची इनिशियल दोन आणि तीन अक्षरं लिहायची फक्त आपल्याला कळतील तेवढी आता हॉकी म्हटलं ना तर हॉकीसाठी आपण फक्त असं लिहूया HC म्हणजे कळेल आपल्याला HC म्हणजे हॉकी येते व्हॉलीबॉल साठी आपण फक्त VO असं लिहूया ते कळून जाईल आपल्याला ते व्हॉलीबॉलच त्यानंतर मग आता बेसबॉल आलाय तर बेसबॉलला आपण इथे VBS असं लिहून टाकू बेसबॉल आहे त्यानंतर पुढे आला क्रिकेटला CR लिहा आणि शेवटला एक नवीन खेळ आला फुटबॉलचा तर फुटबॉलचा FT असं लिहा आपल्याला आपले इनिशियल म्हणत आले पाहिजे असतील ते आपल्याला वाचता आलं पाहिजे लोकांसाठी नाही का हुआ झालं चला आता फटाफट काय करायचं बघा याच्यामध्ये ठिकाणी क्रॉस हा काय सीन आहे नेमका काय सीनर आहे तो समजून घेऊ आपण याच्यामध्ये तुम्हाला लोकांना जे काही सगळी नावं बिव दिली तर लोकांची सगळ्या लक्षणावर फिरत काय ते तर पहिलं दिले तुम्हाला राम आणि श्याम लक्ष द्या सगळ्यांनी काय दिले सगळं राम आणि श्याम बद्दल तुम्हाला म्हटलंय राम आणि श्याम हे हॉकी आणि व्हॉलीबॉल खेळतात बरोबर का तर काय करायचं यांच्या नावाच्या पुढे त्या ठिकाणी टिक करून टाकायचं तर राम या व्यक्तीसाठी पहिल्यांदा हॉकी आणि व्हॉलीबॉल टिक करा माझ्यासोबत सगळ्यांनी चला हॉकी टिक आणि व्हॉलीबॉल टिक इतकं सोपे बघायचे झालं त्यात दुसरा तो श्याम आहे श्यामसाठी हॉकी व्हॉलीबॉल टिक करून टाका परत हॉकी टिक आणि व्हॉलीबॉल टिक झालं का बर त्याच्यानंतर मग दुसरा व्यक्ती आता सचिन आणि राम तर सचिन साठी काय करा हॉकी आणि बेसबॉल टिक करा सचिन साठी इथं हॉकीला टिक करा आणि ते बेसबॉलला टिक करा झालं का टीका करायची सवयच आपल्याला त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही नंतर राम या व्यक्तीचं हॉकी आणि बेसबॉल आहे एक मिनिट आता राम साठी हॉकी आधीच टिक केलंय तर डबल टिक नाही करायचं का टिक मला जरा किती झालं त्याच्यात ठीक आहे ना सो राम साठी हॉकी टिक केला डबल टिक नाही करायचं मग एक हॉकी झालं आणि दुसरा काय सांगा बेसबॉल तर इथे बेसबॉल एक टिक करा चला झालं का सचिन साठी हॉकी बेसबॉल टिक केलं आणि आता तुम्ही लोकांनी राम साठी हॉकी टिक होतं डबल टिक नाही केलं परत बेसबॉल टिक केलं झालं का त्यानंतर आता तिसरं वाक्य गौरव आणि श्याम सांगा गौरव साठी काय
व्हॉलीबॉल क्रिकेट माझ्या सोबत करा फास्ट उद्या गौरव साठी परत व्हॉलीबॉल क्रिकेट ठीक आहे व्हॉलीबॉलला टिक केलं क्रिकेटला टिक केलं एकदम सुपर फास्ट करायचं बरे एक दीड मिनिटं झालं ना दीड मिनिटं ठीक आहे चला पुढे गौरव तर झालं चला पुढे काय श्याम श्याम साठी परत व्हॉलीबॉल आणि क्रिकेट तो श्याम साठी परत व्हॉलीबॉल तर टिकच आहे आणि क्रिकेट टिक करून टाका झालं का बरं त्याच्यानंतर सचिन गौरव आणि सागर तीन लोक आहेत एक एक बघू आपण सचिन साठी बेसबॉल फुटबॉल टिक करा चला सचिन बेसबॉल टिकच आहे फुटबॉल एक टिक करून टाका दुसरा व्यक्ती आहे कोण तो गौरव गौरव साठी परत एकदा बेसबॉल फुटबॉल गौरव साठी बेसबॉल टिक करा आणि फुटबॉल एक टिक करा ठीक आहे आणि त्यानंतर शेवटचा व्यक्ती आहे सागर सागर साठी परत बेसबॉल फुटबॉल टिक करा इथं बेसबॉल एक टिक होईल आणि फुटबॉल एक टिक होईल झालं का बस झालं आपल्याला जे करायचं ते आपण केलं काही विषय नाही आता आयोगाला जे विचारत ते विचारतो काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि कुठल्याही प्रकारची अट दिली नाहीये की एका पोराला किती खेळ आवडले पाहिजे किती नाही आवडले पाहिजे आता पुढच्या गणितात अट देणार आहे मी तुम्हाला यात अट नाही हे कंडिशनलेस गणित आहे सोडवायचं कसं ज्या व्यक्तीच्या नावाच्या पुढे दिलेली इन्फॉर्मेशन दिलेली नसेल माहिती नसेल तिथे क्रॉस करून टाकायचं नाही माहिती नाही माहिती नाही माहिती नाही माहिती तर कशाला द्यायचं नाहीच माहिती तर नाहीच माहिती विषय संपला तिकडे यात तर काही माहितीच नाही आपल्याला म्हणून क्रॉस केला आपण ठीक आहे चला आणि कुठला कंडिशन क्वेश्चन नाहीये कंडिशन दिलेली नाही कुठलीच ठीक आहे साधा प्रश्न एकदम आता एक काम करायचं तुम्हाला माझा पहिला प्रश्न असेल पहिला प्रश्न घ्या माझा पहिला प्रश्न घ्या त्यातल्या सर्वात लोकप्रिय खेळ कोणता सर्वात लोकप्रिय खेळ कोणता आता सर्वात लोकप्रिय खेळ आपल्या जनरल नॉलेज मध्ये आलाय सांगायचा या तक्त्यामधला सांगायचा बेसबॉल इकडे बघा लक्ष सगळे हो का इकडे बघा रे हॉकीचं मतदान घेऊ एक दोन तीन तीन लोकांना हॉकी आवडतो बरोबर का व्हॉलीबॉल एक दोन तीन इथं तीनच लोकांना व्हॉलीबॉल आवडते बरोबर का बेसबॉल एक दोन तीन आणि चार लोकांना बेसबॉल आवडतोय आणि क्रिकेट मध्ये परत एक दोन दोनच लोक आहेत फक्त आता फुटबॉल मध्ये किती माहिती का परत तीन लोक आहेत सांगा मग सर्वाधिक लोकप्रिय खेळ कोणता बेसबॉल या बेसबॉल सर्वाधिक लोकप्रिय खेळ कोणता तर बेसबॉल नंबर दोन दुसरा प्रश्न सर्वात कमी लोकप्रिय खेळ कोणता क्रिकेट क्रिकेट विचार सर्वात कमी लोकप्रिय खेळ कोणता क्रिकेट हा तिसरा प्रश्न तो आयोगाने विचारला होता तो एक टाइमपास क्वेश्चन आयोगाचा घेऊन टाका तर आयोगाचा टाइमपास क्वेश्चन आहे लिहा बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल लिहा बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण ठीक आहे बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आता कसं माहितीये का तक्ता बघून येतेच का विषय आणि बघा एकाच पोराच्या नावाच्या पुढे ऑलमोस्ट तुम्ही पाहिलं ना बघा एक दोन तीन चार चार टिक आल्यात ना अशा म्हणतो गौरवच असणार ना सगळ्यात भारी सगळ्यात ठीक आहे चार चार खेळ खेळतोय बघा बरं सी साड 18 आहे आता ना एमपीएससी सी साड 2016 अल्टरनेट इयरला प्रश्न आहे 16 आलाय 18 ला आलाय 20 ला येणारच ठीक आहे या एमपीएससी सी साड 2016 आहे थोडा प्रश्न जरा चांगला आहे भारी आहे कंडिशनल क्वेश्चन आहे त्यामुळे डायरेक्ट उत्तर तर मिळणार फुकट मध्ये तुम्हाला वाटतं तितकं सोपं नसतं चला लिहायला का पटापट चला रेडी हा प्रश्न कसं काही नाव विचित्र आहे जरा आयोगाने ठेवलेली नाव त्याला आपण काय करू शकत नाही लिहा एली जानू एली जानू मिला देऊ आणि एकू वर बघून लिहायची गप बघा एली जानू मिला देऊ आणि एकू आणि एकू हे मित्र आहेत आर फ्रेंड्स एली जानू मिला देऊ एकू हे मित्र आहेत आर फ्रेंड्स आणि ते केर नाव लिहा सगळ्यांनी केर कॉमा तेर केर तेर नेर सेर आणि मेर सेर आणि मेर वर बघून लिहा सगळ्यांनी सगळं ऐकायला एकच वाटतं सगळं पण वेगळं येते केर तेर नेर सेर आणि मेर या पाड्यांमध्ये राहतात पाडा म्हणजे वस्ती तांडा या सगळ्याला आपण म्हणतो पाडा पाडा म्हणजे आदिवासी लोकांचं राहण्याचं ठिकाण ठीक आहे शाळेत आपण चॅप्टरचा ना अगोदर प्रोग्रेस करतात केर तेर नेर सेर आणि मेर या पाड्यांमध्ये राहतात ठीक आहे मात्र क्रमाने असेल असे नाही क्रमाने कधी ते देणार बी नाहीत आपल्याला क्रमाने असेल असे नाही प्रत्येक जण वेगवेगळ्या पाड्यामध्ये राहतो प्रत्येक जण वेगवेगळ्या पाड्यामध्ये राहतो वेगवेगळ्या आता एक मिनिट ही कंडिशन टाकली अंडरलाईन करा त्याला कंडिशन आहे ती ओळखता आली पाहिजे कंडिशन काय टाकली त्यांनी आपल्याला त्यांनी सरळ म्हटलंय प्रत्येक जण वेगवेगळ्या पाड्यात राहतो मित्रमंडळ याचा अर्थ एका माणसाला एकच पाडा द्यायचा आहे मगाशी कसं होतं एकाच पोराच्या नावाच्या पुढे चार ठिकाणी ते आल्या होत्या की नाही आता येणारच नाही
आता एका माणसाच्या नावाच्या पुढे एकच ठिकाणी टिक असणार आहे हे ध्यानात घ्या सगळ्यांनी. बरं आता म्हणजे मागच्या गणितापेक्षा थोडं वेगळं आहे, अवघड नाहीये पण मिडियम लेवलचं. ठीक आहे, चला बघू आता पुढे. प्रत्येक जणाला वेगवेगळा पाडा द्यायचा, एका माणसाला एकच माडाचं घर असाइन करायचं. बरं आता तर आता एक नंबर टाका, चला माहिती नंबर एक फटाफट फटाफट लिहायला घ्या. जानू आणि मिला, जानू आणि मिला हे तेरचे नाहीत. हे जानू आणि मिला, तुम्ही रिपीट करू नका मी लिहितो वरती. जानू आणि मिला हे तेरचे नाहीत, तेरचे नाहीत, तेरचे नाहीत. झालं. नेक्स्ट, जानू आणि एकू नंबर दोन. जानू आणि एकू हे केर आणि नेरचे नाहीत, हे केर आणि नेरचे नाहीत. नाहीत म्हटले निगेटिव्ह वाक्य नाहीत. नेक्स्ट, एली आणि मिला, एली आणि मिला, एली आणि मिला हे नेर सेर व मेरचे नाहीत, हे नेर सेर व मेरचे नाहीत. नंबर चार, देऊ आणि एकू, देऊ आणि एकू हे तेर व मेरचे नाहीत, हे तेर व मेरचे नाहीत. हे पण नाहीच म्हटलं, सगळं निगेटिव्ह आहेत. बरं मग आहेत म्हटलं टिक करायचं, नाहीत म्हटलं काय करायचं सांगा, क्रॉस करायचं. क्लिअर आहे का? ठीक आहे, आता ऐका याला सोडवायचं कसं, काय करायचं नेमकं समजून घ्या सगळ्यांनी. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लोकांना तक्ता बनवायचा, तक्ता विना तक्ता बनवता हे नाही करता येतात, हे लक्षात घ्या सगळे, नाहीच करता येत. एवढं अंडरस्टँडिंग नाही आपलं ते. ठीक आहे, चला रेडी सगळे जण. ठीक आहे, आता याला आपण काय करतोय बघा, एक चार्ट फॉर्म मध्ये घेतोय. चार्ट फॉर्म कसा असेल काय ते, एका साईडला बघा लक्षात घ्या, सिक्वेन्सने घेऊ आपण. जी काय नावं दिलीत ना, एली जानू मिला देवानी एकू, हे नाव आपण एका खाली एका पुढे नावं घेऊन देऊन घेऊ सगळी. आता काय ते बघा, आता पहिल्यांदा तुम्हाला लोकांना इथे येईल एली, या माझ्यासोबत त्या सगळ्यांनी. नेक्स्ट इथं सेकंड असेल जानू, झालं. नेक्स्ट मिला, झालं. मिला नंतर मग नेक्स्ट देऊ, आणि देऊ नंतर काय सांगा लवकर परत काय, एकू, झालं. आणि त्याच्यानंतर मग आता त्या तिकडच्या कॉलम मध्ये तुम्हाला लोकांना ती पाड्यांची नावं लिहायची, केर तेर नेर सेर आणि काय सांगा लवकर मेर, लिहून टाका फटाफट. चला इथं पहिल्यांदा इथं केर, केर नंतर तेर, तेर नंतर पुढे इथं नेर, नेर नंतर सेर, आणि सेर नंतर काय सांगा लवकर इथं मेर. अशा प्रकारचे पाच माणसं पाच पाडे हे इव्हन एकदम. एका माणसाला एकच पाडा असाइन करायचा आपल्याला. ठीक आहे, हे ध्यानात घ्या. मग एका माणसाला एकच पाडा असाइन करायचं म्हटलं तुम्ही एक चार्ट फॉर्म बनवा फटाफट, दीड मिनिटात गणित सुटलं पाहिजे. दीड मिनिटामध्ये तक्ता बनवल्यापासून दीड मिनिटं हा आपला एक्झामचा टाईम, तेवढ्या वेळेस सुटलं पाहिजे ते. ठीक आहे, चला लक्ष द्या सगळ्यांनी काय ते. तर हे एली जानू मिला देऊ एकू वगैरे जे काय असेल त्यांच्याबद्दल जी काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाक्य आले, पॉझिटिव्ह तर आलंच नाही, सगळं निगेटिव्हच आहे. बरोबर का? मग आता कसं करायचं बघा आता प्लीज सगळ्यांनी काय ते. यामध्ये सगळ्यात पहिला व्यक्ती कोणी सांगा लवकर, जानू आणि मिला. पहिलं जानू कडे जाऊ, जानूचं म्हणलंय जानू आणि मिला तेरचे नाही, तर पहिलं जानू कुठला नाही सांगा लवकर, तेरचा नाही. तर तेरचा नाही म्हटलं तर क्रॉस करा, तेरचा नाही. आणि दुसरं मिला हे पण तेरचे नाही, क्रॉस करा सोबत राहा सगळ्यांनी माझ्या. चला फटाफट झालं, दोन्हीकडे क्रॉस करून झालं. त्यानंतर मग नेक्स्ट तुम्हाला लोकांना सेकंड म्हटलं आता जानू आणि एकू कुठला नाही सांगा लोकांना फटाफट, केर नेर. काय करायचं आहे का, जानूकडे जावा, केर आणि नेरला क्रॉस करा. जानू केर नाही आणि नेर नाही, करेक्ट ना? सो केरला क्रॉस करा आणि नेरला क्रॉस करा. आणि दुसरी व्यक्ती कोणी सांगा लवकर, ते एकू, एकू कोण तेच करायचं, केर आणि नेरला क्रॉस करायचं. एकू केर आणि नेरला क्रॉस करून टाका, केरला आणि काय सांगा लवकर नेरला. एकदम व्यवस्थित निवांत, उद्या काही टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित चाललंय सगळं. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्र मंडळ तिसरं वाक्य काय दिलं बोला, बोला एली आणि मिला कुठल्या नाही सांगा, नेर सेर आणि मेरचे नाहीत. एली आता एलीकडे जावा, एली फर्स्ट वाला ना, एली कुठले कुठले नाही सांगा लवकर बोला फटाफट. नेर सेर आणि मेर तर करा कॅन्सल करा, ते नेरचं नाही सेरचं नाही आणि मेरचं पण नाही, करा कॅन्सल बिंदास. नेर नाही सेर नाही मेर नाही विशेष नाही. चला पुढे मिला, मिला पण तेच करायचं, मिला पण काय सांगा लवकर, नेर सेर आणि मेर नाही. तर मिला नेर नाही सेर नाही आणि मेर नाही, अरे चाललंय का व्यवस्थित? ठीक आहे, एकदम व्यवस्थित चाललंय. बरं टेन्शन घ्यायचं नाही, एली झालं मिला झालं चाललं. चला पुढे देऊ आणि एकू, आता देऊकडे जावा, तेर आणि मेरचा नाही. तर देऊ तेरचा नाही, लक्ष द्या, तेरचा नाही आणि मेरचा नाही, झालं का? त्याच्यानंतर शेवटला कोणी सांगा, एकू तेर आणि मेरचे नाही, एकू तेरचे नाही आणि कुठला नाही सांगा लवकर, मेर. बस आता गणित थांबलं. मगाशी उरलेल्या ठिकाणी आपण काय केलं, टिकच्या बदली क्रॉस आणि क्रॉसच्या बदली काय केलं, टिक केलं होतं. आता या ठिकाणी मित्रांनो तसं नाही करतात, याचं कारण सांगतो. हा कंडिशनल प्रश्न आहे,
कंडिशनल प्रश्न म्हणजे एका माणसाला एकच घर एकच पाडा असाइन करायचा आहे. तो ऐकून घ्या, समजून घ्या कसा तो बघा. तुम्ही काय करा, अशी कोणती कोणती माणसं आहेत त्यांना चार दरवाजे बंद झालेत आणि एकच दरवाजा ओपन आहे तेवढा बघायचा. क्लिअर कसा करणार? उदाहरणार्थ मिला. मिला कधी मिला? मिलाच्या नावाच्या समोर तेर नाही, नेर नाही, शेर नाही, मेर नाही. एखादा फाशी घेईल यार, एक तर घर द्यावं लागेल ना त्याला, बरोबर की नाही? आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल परत. मग इथं बघा, आता इथे एक घर द्यावं लागेल. मग इथे एक घर म्हटलं, इथे टिक करा. करा टिक चला फटाफट. झालं, मिलाला एक घर भेटलं, कन्फर्म झालं. लक्ष द्या, कन्फर्म झालेला बोल करा, हे कन्फर्म आहे. जसं तुम्हाला कळलं मिलाला केर हे घर दिलं, तर तिने केर मध्ये जाऊन अजून कडे लावून घेतली. आता केरला कुणी येणार नाही, शक्यच नाही. आता केरला कुणी येणार नाही म्हटलं मित्रमंडळ, केरचे दरवाजे बाकी सगळ्यांसाठी बंद करून टाकायचे. अरे कळतंय का? हा, आता लगेच इथे वरती जाऊ नका. आपल्या चाललंय चालू, सिक्वेन्सने जावा, सिक्वेन्सने जावा. बरोबर ना? देऊ दोन घर अजून बाकी आहेत, काही सांगता येत नाही. बरोबर, पण एकू एक होते का? एकू एकू एकच घर बाकी बघा, दिसतंय काही तर? हा, टिक करा. चला, एकच घर बाकी टिक करा. तो कुठे गेला सांगा? शेरला गेला. एकू गेला इथं कुठं? शेरला. तो शेरला गेला आणि त्याने कडी लावून घेतली. क्रॉस क्रॉस. संपलं गणित, संपलं मित्र म्हटलं गणित, संपलं गणित, संपलंय. एका माणसाच्या नावापुढे आता एकच रिकाम राहिले. बघा, बघून घ्या. बघा, एली नाही एली, तेरची आहे. फिक्स आहे. त्यानंतर जानू कुठल्या सांगा लोक? मेल. संपला विषय. देऊ कुठलाय सांगा? देर. झालं, संपलं. सांगा कोण कोणाच्या घरात राहतं बोला फटाफट सांगा. केर. केरला कोण राहतं? मिला. बरं, हे असं करू आपण. एली एली कुठं राहतो? तेरला. जानू कुठं राहते? मेरला. मिला कुठं राहते? केरला. देव कुठं राहतो? नेरला. एकू शेरला. हे टेक्निकल गणित असं, थोडस कंडिशनल असतं. मागचं गणित सोपं होतं, हे मिडियम लेवलचं आहे. आता